सोशल मीडियावरती अलीकडेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याच्या बातम्या आपण सातत्यानं पाहत आलोय. याच पार्श्वभूमीवरती मागच्या वर्षीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात पंजाब आणि हिमाचलच्या सीमेवरील चक्की नदीवर उभारण्यात आलेल्या 80 मीटर लांब रेल्वे पूल कोसळल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार चक्की नदी अचानक आलेल्या पुरामुळे रेल्वे पुलाचे खांब खिळखिळे झाले होते आणि या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. सुदैवानं हा पूल जेव्हा कोसळला त्यावर कुणीही नव्हतं, अन्यथा मोठा अपघात झाला असता. मात्र ही घटना जुनी आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पुन्हा एकदा व्हायरल होतोय.